नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं मी स्वागत करतो आज आपण ब्रिज कोर्स संदर्भात इयत्ता आठवी इंग्रजी विषयाची तिसरी ॲक्टिव्हिटी बघणार आहे चला तर मग सुरू करूया आपण बघा काय आहे लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आता ह्याच्यात काय आहे लर्नर्स आर एबल टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट आपल्याला काही स्पेसिफिक फॅक्ट्स जे आहे म्हणजे मी तुमच्यासमोर एक इव्हेंट ठेवेल आणि तो इव्हेंट वाचल्यानंतर किंवा तुम्ही ऐकल्यानंतर त्याच्यामधले स्पेशल फॅक्ट्स जे आहे स्पेसिफिक फॅक्ट्स जे आहे ते तुम्हाला आठवायचे रिकॉल करायचे म्हणजे आठवायचे आहे डिटेल्स मेन पॉइंट्स आफ्टर लिस्निंग द प्रोग्राम आणि त्याच्यातले डिटेल्स आणि मेन पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके आता टीचर्स आणि स्टुडंट्स यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन त्या बघू इंस्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फेलिसिटर्स पहिले टीचर्स पॅरेंट्स अँड फेलिटिसिटर्सच्या इन्स्ट्रक्शन बघूया प्रोवाईड्स अ प्रोग्रॅम टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स डिटेल मेन पॉईंट हा पॉईंट आपण हा पॉईंट पाहिला आपण सेकंड पॉईंट एनकरेज द लर्नर्स टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स डिटेल्स मेन पॉईंट्स इन द प्रोवाइडेड प्रोग्राम आता जो प्रोग्राम प्रोव्हाइड केला जाईल तर त्याच्यातनं ते स्पेशल फॅक्ट्स कोणते आहे किंवा डिटेल्स काय आहे त्या प्रोग्रामचे हे तुम्ही त्यांना शोधण्यासाठी एनकरेज करा रागवू नका त्यांना एनकरेज करा ओके थर्ड अलाउज लर्नर्स टू यूज एल वन फॉर देअर रिस्पॉन्स अँड ट्रान्सलेट देम टू इंग्लिश त्यांना काय करायचंय की त्यांची लिंग लँग्वेज ही फर्स्ट लँग्वेज म्हणून त्यांना त्याच्यात इंग्रजीमधनं ट्रान्सलेट करू द्या इंग्रजीमधनं दुसऱ्या त्यांची जी काही फर्स्ट लँग्वेज असेल त्याच्यामध्ये ट्रान्सलेट त्यांना करू द्या ओके okay? हे पॉइंट आले टीचर्स फेलिसिटर्स अँड पॅरेंट्ससाठी आता इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स स्टुडंट्स मी आता सांगितलं की पॅरेंट्सचा की तुम्ही स्टुडंटला रागवू नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचा ऐकणार नाही बघा तुमचे पण इन्स्ट्रक्शन्स आहे लिसन टू द प्रोवाइडेड प्रोग्रॅम अटेंटिवली जो प्रोग्राम दिला आहे तो व्यवस्थित ऐका जॉट डाऊन द मेन पॉइंट्स ऑफ द प्रोवाइडेड प्रोग्रॅम जो प्रोग्राम तुमच्यासमोर मांडला आहे त्याच्यामधनं महत्वाचे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्यायचे ट्राय टू रिकॉल मेन पॉइंट टू द रिलेटेड प्रोग्रॅम आणि त्याच प्रोग्रॅमशी रिलेटेड काही पॉइंट्स जे असतील रिलेटेड प्रोग्रामशी काही पॉइंट्स असतील ते तुम्हाला लिहून ठेवायचे ते आठवायचे ओके चला तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे त्यांचा ऍक्टिव्हिटी लर्निंग ऍक्टिव्हिटी पहिली आपली आहे त्यांनी प्रोवायडेड अ प्रिंटेड प्रोग्राम पॅम्फ्लेट आपल्या समोर मांडलेले किंवा तुम्ही असं म्हणता एक कार्ड आहे प्रोग्राम कार्ड येते ओके आता मी प्रोग्राम तुमच्यासाठी वाचतो तुम्ही, तुम्ही लक्ष द्या वेडिंग अॅनिव्हर्सरी इव्हेंट फिफ्टीथ वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन संडे जुलै ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी वन ऍट फोर थर्टी पी एम मिस्टर सुनील अँड मिसेस सुनीता पाटील आर गोईंग टू सेलिब्रेट देअर वेडिंग अॅनिव्हर्सरी रिक्वेस्ट दुअर कंपनी ऑफ दिस सेलिब्रेशन वेन्यू दीप रिसॉर्ट नियर साईधाम मेन रोड नागपूर आता हा झाला आपल्या लर्निंग ऍक्टिव्हिटी मधला ते जे पॅम्पलेट दिले तुला तुम्हाला जे कार्ड दिले ते कार्ड इन्व्हिटेशन कार्ड असेल जे काय असेल ते कार्ड तुमच्या समोर आहे एक प्रकारचं याच्यावर पॅरेंट्स किंवा टीचर्स तुम्ही याच्यावर काही क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना विचारायचे चला मी क्वेश्चन्स वाचतो तुमच्यासाठी आता स्टुडंट तुम्ही पहिले हे क्वेश्चन ऐकू शकता आणि याचे आन्सर्स पण दिलेले आहेत पण सेम ऍक्टिव्हिटी पॅरेंट्स तुम्ही वेगळी कंडक्ट करा घरी है, ओके चला व्हॉट इज द प्रोग्राम वेडिंग अनिव्हर्सरी हे त्याचा आन्सर दिलेले सेकंड क्वेश्चन हू आर द होस्ट कोण याचे होस्ट मिस्टर सचिन अँड मिसेस सुनीता पाटील हे दोघं कोण होस्ट आहे वेन इज द प्रोग्रॅम प्रोग्राम कधी होणार आहे ऑन संडे ट्वेंटी फिफ्थ जुलै टू थाउजंड ट्वेंटी वन ओके वॉट इज द टाइम ऑफ दिस प्रोग्रॅम किती वाजता आहे प्रोग्रॅम फोर थर्टी पी एम वेर इज द प्रोग्रॅम ऍट डीप रिसॉर्ट्स नियर साईधाम मेन रोड नागपूर नागपूरला आहे आणि त्याचा त्यांनी अड्रेस पण दिलेला आहे अंडरस्टूड आता याच्यासोबत आपण अजून काय ऍक्टिव्हिटी करू शकतो बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरेल ऍक्टिव्हिटी रिएनफोर्समेंट त्याच्यासोबत काय करू शकतो इफ यू वर इन द प्लेस ऑफ द हेअर अँड द टॉर्टॉईज वॉट वुड यू डू आता ही गोष्ट तो तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल तुम्ही ऐकली असेल तुमच्या आईवडिलांनी ऐकले असेल तुमच्या आजी आजोबाबांनी ऐकले असेल त्यांच्या आजी आजोबा पर्यंत पण ऐकली असेल कोणती गोष्ट द हेअर अँड द टॉर्टॉइ म्हणजे ससा आणि कासव यांची गोष्ट सगळ्यांना माहितीये खूप आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे ओके ही गोष्ट या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला एक कॅरेक्टर घ्या मी हे अरे किंवा मी टॉलटॉईज आहे तर कोणतं तुमचं कॅरेक्टर असेल अंडरस्टुड हे तुम्ही करून बघायचंय पॅरेंट्स इव्हॅल्युएशन करायचं आहे आपल्याला तर काय करणार आपण क्वेश्चन अँड आन्सर त्यांना काही क्वेश्चन विचारा जो इव्हेंट आपण आज पाहिला त्याचप्रमाणेच एक इव्हेंट तुम्ही त्यांना दाखवा आणि क्वेश्चन आन्सर तयार करा कसे त्याच्यात प्लेस आला पाहिजे टाईम आला पाहिजे होस्ट आली पाहिजे डेट आली पाहिजे अदर डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता ओके एटसेट्रा समजेल याप्रमाणे त्यांना काही क्वेश्चन्स विचारा आता दीक्षा ॲपचा कुठलाही क्यू आर कोड इथे असल्यामुळे नसल्यामुळे मी तुम्हाला शेअर नाही करू शकत किंवा लिंकही इथे नाहीये ओके नाव व्हॉट वी लर्न टुडे मेक माय टेक अवे मी काय घेऊन चाललोय घरी म्हणजे मी काय आज शिकलो व्हॉट टुडे आय लर्न अंडरस्टँड्स हाऊ टू जॉट डाईन जॉट डाऊन इम्पॉर्टंट पॉइंट्स एखादा इव्हेंट ऐकल्यानंतर एखादी स्टोरी ऐकल्यानंतर महत्वाचे मुद्दे आपण कसे लिहिणार हे आज आपण शिकलो अंडरस्टूड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ